प्रमाणात जिथे तुम्ही एमआरटीपी दाखल केली, एमआरटीपी दाखल करताना एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर तुम्ही फॉलो नाही केली, डायरेक्ट एमआरटीपी दाखल केली. तातडीच्या वेळेला आम्हाला दबाव होता पोलिसांचा की तुम्ही आता ह्या हत्यासाठी तुम्हाला एमआरटीपी दाखल करावी लागेल, कोणावर दाखल करणार, ती करारनाम्याच्या आधारे आम्ही ते सगळं केलं. दबाव कोणाचा होता? आता बघा, पोलिसांचा दबाव होता आमच्यावर की बाबा तुम्ही पालिकेतर्फे तुम्हाला करायला लागेल. राजौरी दुर्घटनेत मृत महिलेवर गुन्हा दाखल झाला आणि याच्या तक्रारदार होत्या पालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त नीलम विजय. त्यांनी या महिलेवर, मृत महिलेवर का गुन्हा दाखल केला अशी चर्चा वसे सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी नीलम निजाई आपल्यासोबत आपण बोलूया. मॅडम, काय सांगाल की एका मृत महिलेवर गुन्हा दाखल केला, पोलिसांचं असं म्हणणं आहे की पालिकेने जी तक्रार झाली त्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला, तर का अशा मृत महिलेला का टार्गेट केलं गेलं? सर, ज्या वेळेला हादसा झाला ना त्यावेळेला आम्हाला कल्पना नव्हती की जमीन कोणाची काय कोणाची. जे त्या साईडला तिथे लोक राहत होते, त्या चाळीमध्ये जे लोक राहत होते त्यांच्याकडनं आम्ही ॲग्रीमेंट घेतले. ॲग्रीमेंटवर जे व्यावसायिक होते त्यांची नावं आणि जमीन मालक, ती तातडीच्या वेळेला मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. सातबारा पण त्याचं नाव होतं म्हणून ते, आणि सातबारा आणि हा आपलं करारनामा त्यांचं नाव ते जुळलं आणि इतर होते मग त्यांचं नाव पहिलं येते. त्यांचं 22 नाव ते आम्हाला माहिती नाही ना, ह्या अग्रीमेंट मध्ये कसं त्यांचं नाव पहिलं होतं आणि नंतर सातबारावर त्यांचं 22 नाव होतं, पण अग्रीमेंट मध्ये दिसते म्हणून ते आणि इतर असा आम्ही गुन्हा दाखल केला. आणि तुम्ही किंवा तुमच्या इंजिनियरनी तो मोबाईलवर जरी सातबारा चेक केला, म्हणजे आमच्यासारख्या चॅनलवाल्याने तो सातबारा 2 मिनिटात मोबाईलवर पाहिजे झालं ना, मग ते त्यासाठीच ना, म्हणजे बघूनच केला. आज तिच्या घरचे लोक म्हणून त्यांचं म्हणणं आम्ही मी समजू शकते, त्यांच्यावर जो हे झालंय मी समजू. आम्ही मुद्दाम असं काय केलं नाही किंवा त्यांना त्रास देण्याचा असा आमचा उद्देश होता, बिलकुल नव्हता. तातडीच्या वेळेला आपल्याला ती कारवाई करायच लागते. दीक्षित, तुम्ही एमआरटीपी दाखल केली, एमआरटीपी दाखल करताना एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर तुम्ही फॉलो नाही केली, डायरेक्ट एमआरटीपी दाखल केली. तातडीच्या वेळेला आम्हाला दबाव होता पोलिसांचा की तुम्ही आता ह्या हादसासाठी तुम्हाला एमआरटीपी दाखल करावी लागेल, कोणावर दाखल करणार, ती करारनाम्याच्या आधारे आम्ही ते सगळं केलं. दबाव कोणाचा होता? आता बघा, पोलिसांचा दबाव होता आमच्यावर की बाबा तुम्ही पालिकेतर्फे तुम्हाला करायला लागेल, हे उन्हा दाखल करायला लागतील. रात्रीच्या वेळेला लगेच लगेच कुठे काय करणार, काय मिळणार, आता जे कागदपत्र मिळाली, जे अग्रीमेंट मिळाले, त्या अग्रीमेंटच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आणि आता पोलीस तपास करणारच आहेत, त्याप्रमाणे त्यांना कळेल. आता तालुक्यात असं समीकरण झालेलं आहे की जोपर्यंत कोण मरत नाही, हादसा होता, तोपर्यंत एमआरटीपी दाखल होत नाही, असं चुकीचं आहे. आम्ही भरपूर एमआरटीपी गुन्हे दाखल केले. ही घटना 3 दिवस झालेत, परंतु अजून अनधिकृत बांधकामाचे किती बिल्डरवर तुम्ही एमआरटीपी दाखल केले? आता किती 3 दिवस झाले ना, मग त्या ह्याच्यातच आम्ही होतो ना, आज 3रा दिवस आहे. मग आता हे 5 बिल्डरवर आम्ही गुन्हे दाखल केले. नाही पण आता उद्यापासून जी तुम्ही कारवाई करणार आहे त्यात एमआरटीपी दाखल करणार. मग आता ह्या मृत महिलेचं नाव काढण्यासाठी काय प्रोसिजर तुम्ही करणार? ते मृत महिलेचं नाव काढण्यासाठी प्रोसिजर आपल्याला इकडनं करायला लागेल, महसूल खात्याकडनं ती प्रोसिजर. या इकडच्या इंजिनियरने तुम्हाला चुकीची दिशाभूल केली? नाही नाही, असं काय नाही. पण तिकडे दुसरीकडे एक डोंगर आहे, तो उत्खनन चालू आहे, त्याच्यावर महसूलने शास्ती लावलेले, तुमचा जरी संबंध नसला तरी ते तिथे सुद्धा देखील डोंगराच्या बाजूला अनधिकृत बांधकामाने चाळी चालू आहे, त्याकडे तुमचं दुर्लक्ष होते. तिकडे पण आम्ही कारवाई केली त्या दिवशी, ज्या वेळेला दिसल्या ना लगेच तोडून टाकल्या. नाही, त्या ठिकाणी नाही तोडलेलं, साईडला साईडला साईडच्या पण तोडले. आता येत्या काळात राजौली तिकडेपर्यंत अनधिकृत बांधकाम साफ होतील असं वाटतंय? हो, करूया ना आपण ते साफ, कारण म्हणजे खूप असं आम्ही त्या दिवशी बघितलं असं खूप लोकवस्ती खूप आहे, ते आपण करणार. लोकांचा असा आरोप आहे की महापालिका घरपट्टी लावते, घरपट्टी लावण्यासाठी कुठेतरी तुम्ही त्याकडून, तुमच्या कार्यालयाकडून, म्हणजे तुम्ही नाही, काही अधिकारी पैसे घेतात अंडर टेबल आणि त्याशिवाय घरपट्टी लागत नाही असा आरोप आहे. हे चुकीचा आरोप आहे, असं होत नाही. अनधिकृत बांधकामाला आपण घरपट्ट्या का लावतो की आपला महसूल बुडतो म्हणून लावतो. घरपट्ट्या लावल्या म्हणजे ते अधिकृत झालं असं नाही. तुमच्या त्या थोड्याशा महसुलासाठी हजारो चाळी उभ्या राहतात. आज जवळपास तिकडे 8 लाखाच्या वर घरं झालेली आहेत, म्हणजे जवळपास येत्या काळात एखादा मतदारसंघ एक आमदार त्यांच्यातून निवडून येऊ शकतो, आणि हे कुठपर्यंत त्याला तुम्ही ब्रेक लगाम लावणार की नाही? लावलंच पाहिजे खरोखरच, की येत्या काळात तरी पालिकेला पुढे जाग येईल आणि हे अनधिकृत बांधकाम सपाट होतील की नाही पावं लागणार आहे. कारण तो असे हादसे झाल्यावर 4-5 घरं तोडली जातात, मेरीचूप असं होतं, पण आता खरंच पालिका कारवाई करणार की नाही येत्या काळात आपलं पावं लागेल. एचपीएलएफसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे बसेल.